बळीराजाची दानशूरता पाहून वामनानं त्याला पाताळीचं राज्य दिलं आणि त्याची सेवा म्हणजे तो दानशूर होता त्याची सेवा म्हणून त्याचा द्वारपाल म्हणून वामन त्याच्या दाराशी राहिला. तर ह्या दिवशी देखील हा पाडवा जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे बरेच लोक नवीन कपडे, नवीन वास्तू, नवीन गाडी, सगळ्या नवीन गोष्टी, इव्हन सोनं देखील त्या दिवशी लोक घेतात खरेदी करायची. आजकाल तर इलेक्ट्रॉनिक्सचं युग आलं आहे त्यामुळे नवीन नवीन फ्रीजपासून सगळ्या गोष्टी, लॅपटॉपपासून गोष्टी त्या दिवशी विकत घेतल्या जातात. घरात देखील गोडधोड करून, पंचपक्वान्न करून देवाला, आपल्या कुलदेवाला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी व्यापारी लोक वही पूजन करतात. त्यानंतरचा सण येतो तो भाऊबीज. तर या दिवशी यमाने आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे, ते यमुना तिचं, तिला यमी म्हणत असं, यमीकडे जाऊन तिच्याकडून ओवाळून घेऊन तिच्या घरी भोजन केलं म्हणून ह्या दिवशी यमद्वितीया असंही म्हटलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की ज्या जो भाऊ आपल्या घरी जाऊन या दिवशी बहिणीच्या घरी जेवतो, तिला ओवाळणी टाकून तिच्याकडून ओवाळून घेतो, त्याला अपमृत्यू कधीही येणार नाही असंही म्हटलं जातं. अशीही भाऊबीज हा शेवटचा सण आहे. आता काय ह्याच्या मागची भूमिका थोडीशी काय, हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू येतात. हे दोन्ही ऋतू थंडीचे आहेत आणि दिवस लहान असतो. ते लहान असताना संध्याकाळी लवकर अंधार होतो आणि त्यामागची भूमिका आपण पहा, संध्याकाळी लवकरच आपण दिवे लावतो, दारापुढे, तुळशीपुढे, अंगणात, सगळीकडे दिवे लावतो, म्हणजे अंधाराचा नाश. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे ना, हा संदेश देणारा देखील हा दिवाळीचा सण आहे. आता सर्व माता मी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देते. ही दिवाळी सर्वांना सुखसमृद्धीची आणि समाधानाची भरभराटीची जावो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते.